नमस्कार मंडळी, मी हेमांगी अकोलकर. मला पेटीवरती साथ करते आहे मेधा फाटक आणि तबल्यावरती आहे शलाका माळगावकर. अभंग सादर करणार आहे पांडुरंग कांती. त्याआधी माझ्या आईने दोन शब्द लिहिले आहेत, ते जस्ट वाचून दाखवते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण आज इथे दमलेले आहोत. वारकरी पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या कळसाच्या दर्शनाने धन्य होत असतात, कारण हा विठ्ठल त्यांच्या ध्यानी मनी बसलेला असतो. एकादशी हा शुक्ल आणि कृष्ण पक्षातला 11वा दिवस. मग काय महत्त्व आहे या 11 अंकाचं? मन, 5 ज्ञानेंद्रिये म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा आणि रसना, आणि 5 कर्मेंद्रिये म्हणजे 2 हात, 2 पाय आणि गुद. या 11 जणांनी एक क्षणभर जरी एकाग्र आणि एकरूप होऊन या विठ्ठलाला साथ घातली तर तो भक्तांच्या हाकेला धावून येईल, तसे वचन त्यांनी आपल्याला गीतेतून दिलेले आहे. विठ्ठल हे या श्रीकृष्णाचंच एक रूप आहे, तर आपणही या भजन संध्येच्या निमित्ताने त्याला आळवूया आणि त्याच्याशी एकरूप होण्याची शक्ती त्याच्याकडे मागूया. रत्न के भाग